नमस्कार मित्रांनो, गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपलं स्वागत। तर आपण 2 दिवसापूर्वी पोलन पॅटीज आपल्या एपिस मेलिफेरा या जातीच्या माशीच्या पेटीमध्ये आपण ठेवल्या होत्या। तर त्यावेळेस मी कारण सांगितलं होतं की ह्या पोलन पॅटीज आपण का ठेवतो, तर ज्यावेळेस तुम्ही बघत असाल की इथं आजूबाजूला कंटिन्युअस पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये मधमाशांना बाहेर जाता येत नाही अन्न आणण्यासाठी, तर त्यावेळेस त्यांना अन्नाचा तुटवडा भासतो। तर त्यावेळेस आपण काय करतो की त्यांना या असं पोलन पॅटरी बनवून त्यांना या पेटीमध्ये ठेवतो। तुम्ही बघत असाल की या माशा त्या पॅटीला कुरतडून कुरतडून खात आहेत आणि तो कुरतडला भाग आपल्या इतर माशांना सुद्धा ते खाऊ घालतात। तर या पोलन पॅटी बनवायला तुम्हाला मी काही कंटेंट सांगितले होते की आम्ही कसं बनवलं। या पोलन पॅटी बनवण्यासाठी 1 वाटी मक्याचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी साखर आणि 1 वाटी पोलन असं आणि 1 वाटी डाळीचं पीठ असं सर्व मिक्स करून जसं आपण पोळ्यासाठी मोठा उंडा करतो त्याप्रमाणे बनवलं आणि त्यानंतर त्याच्या चपात्या करून गोल आकारामध्ये त्याला कापून ह्या अशा प्रकारे बटर पेपरमध्ये ठेवून आपण मधमाशांसाठी पराग नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून आपण त्या मधमाशांना इथं खाण्यासाठी ठेवलं आहे आणि त्या मस्त त्या पोलन पॅटी त्या आता खात आहे। धन्यवाद।